आर गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर. आज आपण पाहणार आहे कॉम्पिटिटिव्ह एग्जाम ला येणारे काही क्वेश्चन. तर सीबीआय एग्जाम 2023 जी झालेली आहे त्याचे काही क्वेश्चन आहे. ते क्वेश्चन आपल्याला कशा प्रकारचे आहेत आणि त्यामध्ये थोडस आपल्याला कन्फ्युज कसं केलेलं आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी आपण सोडवणार आहोत काही क्वेश्चन. त्याआधी व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईक पण करून घ्या, कारण तुम्हाला सबस्क्राईब केलं तर नवीन व्हिडिओ जे येत राहतील त्याचं नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, चला पाहूया आज सीबीआय एक्झाम 2023 मधले काही क्वेश्चन. चला इथे काही क्वेश्चन घेतले आहेत मी, यामध्ये अजून एक दोन आहेत, त्यातले फोर क्वेश्चन आपण पाहणार आहोत की याचं आन्सर आपल्याला कसं द्यायचं. चला पाहूया फर्स्ट क्वेश्चन. शी इज टेकिंग म्युझिक डॅश एव्हरीबडी आफ्टर सॉरी एव्हरी डे आफ्टर फिनिशिंग द स्कूल. शी इज टेकिंग म्युझिक डॅश लेसन पर लेसन एव्हरी डे प्रत्येक दिवशी ती काय करणार आहे, म्युझिकचा क्लास करणार आहे किंवा म्युझिकचा चॅप्टर घेणार आहे आफ्टर फिनिशिंग द स्कूल. स्कूल झाल्यावर म्युझिक थोडस शिकणार आहे. मग कुठलं लेसन लेसन तर दोन्ही पण लेसनच आहे. ओके, तर मग कुठलं लेसन येणार आहे या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय एक चॅप्टर किंवा एखादा पाठ धडा या अर्थाने लिहायचे. मग त्या ठिकाणी या ठिकाणी लेसन येणार आहे LESSON. Why? Because the meaning of this lesson is chapter. And this lesson means कमी करणे. मग तर म्युझिक तर काही कमी करणार नाही, तर काय करणार आहे ती लेसन लर्न करणार आहे. त्यासाठी ऑप्शन नंबर कुठला येणार आहे, फर्स्ट वाला लेसन इन सेकंड वाला नाही. पहा थोडस त्यांनी कसं कन्फ्युजन केले, एकच शब्द बदला किंवा दोन शब्द बदलले, मीनिंग उच्चार तोच येतो, फक्त स्पेलिंग त्यांनी वेगळं घातले. ओके, बरं प्रोनाऊन्सिएशन सेम पण मीनिंग वेगळे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आय वॉन्टेड टू डिस्कस द मॅटर डॅश बट डीड नॉट हॅव टाइम. मला वाटतंय की आता मॅटर डिस्कस करायचं. आय वॉन्टेड टू डिस्कस द मॅटर, मला डिस्कस करायचं मॅटर, पण आता सध्या काय मला काही टाइम नाही. आय वॉन्टेड टू डिस्कस मॅटर फर्दर बट डू नॉट हॅव टाइम. मग नंतर तुला नंतर या अर्थाने घ्यायचा शब्द फर्दर. मला वाटतंय आय वॉन्टेड टू डिस्कस द मॅटर, मला डिस्कस करायचंय कधी फर्दर नंतर मला करायचं होतं म्हणते. ईडी प्रत्यय लागेल पास्ट आहे. मला करायचं होतं मॅटर नंतर डिस्कस बट आय डोंट हॅव टाइम, पण मला वेळ मिळाला नाही किंवा मला वेळ नाही. ओके चला बघूया मग इथं कुठलं फर्दर घ्या. एफएटीएची आर तर एफयूआरपीएची आर तर या ठिकाणी या फर्दरचा अर्थ होतो पुढे. मला पुढे मॅटर डिस्कस करायचं होतं असं तर नाही म्हणताय. मग इथं काय येणार आहे, मला नंतर किंवा पुढील काही भागात किंवा पुढील काही टायमामध्ये अधिक वेळाने मला मॅटर डिस्कस करायचं होतं, मग या ठिकाणी येणार आहे दिस फर्दर. ओके, त्या ठिकाणी पण प्रत्येक ठिकाणी तेच केले. प्रोनाऊन्सिएशन मॅक्झिमम सेमच आहे, तुम्हाला स्पेलिंग मस्ते तर स्पेलिंग कळालं तर त्या कारण सगळ्यांचं आपण म्हणायला तेच. ह्याला पण फर्दर म्हणतो, याला पण फर्दर म्हणतो, पण मीनिंग डिफरंट आहे. थर्ड बघा. द मॅजिशियन क्रिएटेड अँड डॅश ऑफ फॉलिंग वॉटर ऑन द स्टेज. मग स्टेज मध्ये स्टेज वर मॅजिशियन काय करते, वॉटर फॉल करायचं, एक प्रकारचं इल्युजन निर्माण करते. काय करते, इल्युजन. मग आता मग हे इल्युजन लिहायचं की एल्युजन लिहायचं, तर या ठिकाणी तो एक पाणी टाकायचं, एक प्रकारचं भ्रम निर्माण करत असते ते. हो मी असं करतोय दाखवते, पण ते तसं करतात का नाही, ते थोडेस मॅजिशियन म्हणजे जादूच करणार दाखवणार ते एक प्रकारची, तर आपल्याला तसा भ्रम निर्माण करतात. मग या इल्युजनचा अर्थ भ्रम आहे का या इल्युजनचा, तर या ठिकाणी आन्सर येणार आहे इल्युजन हे. वाय, कारण याचा अर्थ होतो भ्रम आणि या इल्युजनचा काय होतो, संकेत होतो, त्याचा अर्थ होतो संकेत. त्याच्यामुळे हे इल्युजन इथं बसणार नाही. आन्सर येणार आहे आपलं मॅजिशियन क्रिएटेड अँड इल्युजन, भ्रम निर्माण करता येते, स्टेजवर पाणी पाडल्यासारखं दिसतंय आपल्याला म्हटलं दुरून. ओके, या पद्धतीने याचा आन्सर येईल. आय लेफ्ट द सिनेमा हॉल बिफोर द डॅश सीन ऑफ द मूवी. आता या ठिकाणी क्लायमॅटिक सीन, क्लायमॅटिक सीन बघा, क्लायमॅटिक क्लिमॅटिक दोन्हीकडचं आपल्याला काय दिलेलं आहे, क्लायमॅटिक स्पेलिंग थोडस माझ्या पण दोन्हीकडे सेम झालंय. इथे क्लायमॅटिक स्पेलिंग त्यांनी दिलं होतं क्लायमॅटिक, फक्त इथे सी ऍड केलेली आहे. क्लायमॅटिक एका जागी होतं आणि एका जागी क्लायमॅटिक होतं, तर दोन्ही त्याच्यामधलं क्लायमॅटिक कुठलं येणार आहे, कुठला सीन आहे, क्लायमॅटिक आहे का क्लायमॅटिक आहे, तर पहा तुम्हाला क्लायमॅटचा अर्थ सगळ्यांनाच माहिती, क्लायमॅट म्हणजे वातावरण. तर या दोन्ही पैकी तुम्हाला अर्थ म्हणजे आन्सर नक्कीच कळायला असेल, तर याचा आन्सर मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, कारण खूप सोपा प्रश्न आहे, अंडरस्टँड झालं की तुम्हाला मिनिंग सुद्धा समजून तर आलंच असेल, फक्त आपला प्रश्न आहे प्रोनाऊन्सिएशन सेम आहे पण स्पेलिंग डिफरंट आहे, पण या
सगळ्यालाच येते मला माहिती आहे, त्याचा आन्सर कमेंट नक्की सांगा।